आता मी जातो आत्याला घेऊन. कुठे गेले आमचे आत्ते? कुठे कलेक्टर आत्ते? आजी राहल ना एकटे? आता गणपती बाप्पा पण आहेत. चला आम्ही जातो आता. टाटा बाय बाय. तुम्हाला दूध घेऊन येतो येताना. टाटा. कल्लू नाही कालू? कल्लू त्यांच्या इकडे होय. आता तुम्ही ते स्पॉट दाखवा. तुम्ही पडलात ते स्पॉट दाखवा. आम्ही इकडनं चालत आहे. मधून चालत नाहीत बाबा. पडायला होतं ते. काय घातले? इकडेच घसरलात ना? इकडे घसरलात ना? मग आता इकडे ते मार्क बनवायला लागेल सोन्याचं. लागेल काय करणार? दुरुस्त करायला लागेल. हा इकडे ब्लिचिंग पावडर टाकली ना? टाकली नंतर टाकली. तेव्हा ते व्हाईट झाले. ते हिरवं हिरवं झालेलं. बाबा डेंजर आहे. आम्ही लॉंग कट नाही, शॉर्ट कट ना. थांबा एक मिनटं. रेडी? आता आम्ही बाईकवर बसून चाललो डॉक्टर. आता डायरेक्ट डॉक्टर कडे दाखवतो तुम्हाला. डॉक्टरची पण शूटिंग घेऊया आपण. आत्ते आणि आम्ही डॉक्टर कडे आलेलो आहे ना. डॉक्टर अजून आले नाहीत. नाही नाही ते दुसऱ्यांची गाडी. तुमचा किती नंबर आहे? तिसरा. तुमच्या गावातले एकच डॉक्टर का? दोन आहेत. ते दोन आहेत. तुम्ही कडे जाता? आम्ही आता इथेच येतो. आजीला घेऊन? आजीला पण घेऊन. आजी घाबरते का डॉक्टर? गुण येतो. डॉक्टरला घाबरते का आजी? नाही नाही बाबा बाबा करते. आले का डॉक्टर तुमचे? आले. जावा नंबर लावा. लवकर दोन तीन इंजेक्शन घेऊन या. डॉक्टरची गाडी. द्या त्यांना इंजेक्शन. द्या तुम्हाला. झोपून राहतो. हातावर घेत आहे. दवाखाना. तुमचे औषध दाखवा आम्हाला. औषध दाखवा. हे काय केलं? हे काय दिलं माहिती का? बरोबर नाही झालं की एक्सरे काढावं लागणार आहे हाताचा ना. औषध दाखव. हे मॉलिश करायला. अल्कॅन. हे समजलं ना कसं खायचं? माहिती पडलंय. आणि एक इंजेक्शन पण घेतलंय मॅडमनी. इंजेक्शन झालं. झालंय हे आता एक्सरे. मला वाटतं एक्सरे काढायला जावं लागेल आपल्याला. बघूया आता. ठीक तर. हा एक्सरे काढून मग ते कार बोट हे होतात ना जरा असे. बोट असे आकसतात एकदम हे नाही. आणि आम्ही ह्या डॉक्टर कडे आलो होतो ना. हे स्लीप होतं. मी दाखवलं व्हिडिओ मध्ये सर्व. सर मी इकडे इकडे तीन वेळा सरलो. मी असत म्हणजे पडलो ना. नीट यायचं गणित. आता तुम्ही चाल ना. तुला कॅमेरा देते. माझा कॅमेरा द्या. नंतर दोन दिवसांनी आपण चेक करायला जाऊ परत. उद्या एक्सरे करायला. बाय बाय. उद्या या सकाळी. किती वाजता येणार? येऊया सकाळ सकाळी. बाय बाय. बाय. नीट जा तिकडून. तुमचा रस्ता इकडनं. माझा रस्ता इथून. आलो आलो. हा येतो येतो. हा वरचा घर ना? हाच घर ना. आम्ही सिग येतो. बाय. चल बाय. नमस्ते. आज गवर आली आहे आपली. तर आपली गवर साठी आहे ना. आता इथे काय तुम्ही म्हणाल ना तर मुकुट वगैरे असते. ती साडी वगैरे नेसवलेली तशी गवर नसते. आतेची आपली फुलांची गवर असते. म्हणजे प्रत्येकाकडे पद्धत असते. फुलांची गवर आणतात म्हणजे त्यांची गवर नसते. आता माझ्या इकडे पण गवर नसते. आणि माझ्या इकडे फुलाची गवर पण नाही आणत. पण इथे फुलाची गवर आणतात. मग ते उद्या गौरीचा हौस आहे. आज गवर आली आहे ना तर तिच्यासाठी आहे ना. आज पाल्याची भाजी आणि भाकरी बनवते आहे. ते आता बनवूया आपण. बघूया पाल्याची भाजी आणि भाकरी गौरीसाठी नैवेद्य. तिकडे का? इकडे किचन मध्ये. चलो गणपती बाप्पा. हे तिकडे मम्मी बघ पडद्यात कोण तरी आहे. कुठे जातो रे तू? पडद्यात. कुठे? कोण आहे पडद्यात? बघूया. इकडे इकडे या बघ कोण आहे. हे आपले भटजी काका. नको त्यांना. नाही दाखवू शकत. नाही दाखवायचं. हे बघा भटजी काका दिसले. माझा हात हात पुढे घाबरू नको. दोन टाइम गणपतीची पूजा करायची. आणि गणपतीचा पूजेचा पण कसं माहितीये का?
गणपती येतात त्या दिवशी पहिली पूजा कोण करेल ना त्यांनी शेवटच्या दिवसाला पूजा करायची. शेवटच्या पर्यंत असं उघडा राहायचं. उघडा नाही राहायचं. कल्लू हा आपला कल्लू बघा. कल्लू झाली का भाजीची तयारी? झाली. पालेभाजी आणि भाकरी तांदळाच्या पिठाची. तांदळाच्या पिठाची भाकरी आणि पालाची भाजी. आता इथे पाण्याची भाजी लागते. काय काय सामान घेतलंय बघा. कांदा, मिरची, पोरं, तेल ओतलंय. तेलामध्ये पहिली मिरची. जवळ येते ना त्या दिवशी भाकरी आणि भाजी लागते. नैवेद्य ठेवायला लागतो. माझी भाजी आणि भाकरी. एक भाकरी आणि भाजी. बोडीला पण आणि गणपतीला पण. गणपतीला पण जरा थोडे फ्राय होते. त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा इकडे किती घेतला? हा दोन कांदे घेतले. आणि अजून इझी समजायचं दोन मूठ घेतले बरोबर. हा दोन मूठ आहे ना. कसंही समजू शकतो माणसाला ना. म्हणजे समजा लॉट कांदा पडलेला कमी असते ना तर त्यामध्ये भाजी वाढवायचा प्रकार कांद्याचा असतो. बरोबर आहे. म्हणजे ते कांद्याची मिक्स भाजी होते. कांदा जास्त घ्यायचा ती भाजी कशी बनते वाढते. कांदा आपल्याला लाल करायचा का? नाही थोडा फ्राय करायचा. शिजवून घ्यायचा कांदा थोडस का. आता आतेने मिरची टाकली त्याच्यामध्ये. आता कुठे गेली आहे ना ते तुम्हाला आता पकू दाखवेल बघा. कल्लू 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 झाली. झाली पूजा अश्मित. छान वाटते. इथे आज आहे ना दोन तास लाईट नाही होती त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालाय. आपला स्वयंपाक उशिरा. आते बघितली काय करते. पावडर लावते. हा तू तुला ब्लर केला. मी हाताने ब्लर केला. झालं. चला. कृष्णाची मूर्ती छान आहे ना. कृष्णाची मूर्ती छान आहे ना. उभी जा उभी एकदम है ना. गणपती आहे ना शेजलने काढलेला बनवलाय. आणि असा गणपती आपल्याला पण दिलाय तिने. घरी आहे ना तो शेजलने दिला. शेजलने दिलाय. कांदा बघा ना. कांदा व्हायचा. कांद्याचा वांदा व्हायचा. त्याला दोन्ही शेफ आलेले आहेत. आता शेजल बघतो. शेजल बघतो काय करते. आता शेजलने लगेच तोंड फिरवलं. एक कमेंट मम्मी एक कमेंट होती की तिकडून एक ना असं जाताना तिकडे एक मुलगी काहीतरी करत होती ती काजल तर नाही ना असं बोलला त्यांनी. त्यांना म्हटलं ते काजल लागेल. नाही जल दोन्ही जल जल आहे पण हे जल खाली आहे. समोर येत नाही. कामत बिझी असते मॅडम. कामच करते. व्हेरी गुड. करत काम चालू असतं तिथं. काम करा मित्र मंडळी. म्हणजे कांदा चांगला नरम होतो ना. परत मीठ नाही टाकायचं. आता एकदा टाकून घेतलं का? टाकून घेतलं. माझी पण थोडी आहे ना. आम्ही आमचा जुना तवा घेतो. नवीन तवा आवडत नाही. जुन्या तव्यावर चांगलं होतं ना. भरपूर आहे पण आम्हाला आवडत नाही. मनासाठी भाकरी येत नाही त्याच्यावर. बरोबर. म्हणून ह्याच्यावरती ना तव्यावरती सर्व जमत. बरोबर आहे. कढई पण जुनी पाहिजे त्याच्यामुळे चांगले वडे निघतात. भजी निघते. बरोबर आहे. हे अशा गोष्टी एक्सपिरियन्स वाले सांगू शकतात ना. माणसाला वाटतं काय तो तवा जुना घेतलाय पण त्याच्यावरती हात बसलेला असून त्याच्यामध्ये पदार्थ चांगले बनतात. बरोबर आहे. या भाजीला पालेभाजीच म्हणतात. ती लालमाट आणि सारखी मिक्स आहे ना मम्मी. तशीच आहे ती लालमाटासारखी. पूर्ण लाल असतो. पूर्ण लाल असतो. पूर्ण लाल असतो. ही कॉम्बिनेशन भाजी आहे. आता जशी जशी आपले सण येतील ना तसे तुम्हाला व्हिडिओ दिसतील. आज आपली गौरी आली ना. आता संध्याकाळची गौरी येते. त्याच्यासाठी
भाजी भाकरी गवर दाखवलं असतं, गवर नाही दाखवले तर तू नैवेद्य दाखवणार ना, तेव्हा पण गवर दाखवायची भाजीला काय झाकण मारायचं ओपनच तांदळाची भाकरी ना आता एक भाकरी बनवू दे आधी भाजीत का फक्त आता कोपरा टाकायचा ना भांडी आपल्या घरात नवीन भरपूर असतात आपण नवीन नवीन घेत राहतो पण जुन्या भांड्याचा फायदा खूप असतो कारण त्याच्यावरती जेवण पटकन बनतो आता भाकऱ्या आपण नवीन जर तवा घेतला असता ना त्याला चिकटते आणि आपला जुना तवा असतो ना त्याच्यावर चिकटत नाही थापू मम्मी तांदळापासून भात पण बनतो आणि भाकरी पण बनते घावणे बनतात वडे बनतात तांदूळ भात कोणाकडे पचत नाही किंवा चालत नाही लट्टपणा होतो पण भाकरी खाऊन नाही होत भाकरी खायची है ना कारण ती भाजून निघते ना तांदळाच्या उकडीचे मोदक पण तांदळाच आहेत ना तांदळापासून किती प्रकार ना तांदळाचे आपण ना ते भिजवून नाश्ता बनवलेला डोसे बनवतो एखादा एका पदार्थापासून किती आज आपण डोसे नाही दाखवले ना पहिलीच भाकरी फुगली बापरे खुश अशी फुगलेली भाकरी भाकरी सर्व करायची समोर समोर है ना आता जे जरा चटणी भाजी लोणचं काय पाहिजे ते खावा पांढरी फक्त नैवेद्याची प्लेट आली प्लेट आली फक्त का जल तशी से जल आणि कल्लू आलेला आहे पाठून आणि हे नैवेद्य बघ आधी कसं आहे दाखव आणि आपली गौरी दाखव कुठे आहे ती कुठे गौरी कुठे ती बघ ही अशी फुलांची गौरी अशी आणून ठेवतात तांब्यामध्ये म्हणून ते सकाळी तिकडचे मुली असे ते सर्व तोडत होते झाड फुलं तोडत होते तोडत होते आता हे एक आहे ना भाकरी आणि भाजी बघ कशी ठेवलेली आहे बघितली मधोमध हा अशी ठेवायची एक आपल्या बाप्पासाठी आणि एक आपली गौरीसाठी नैवेद्य खाणार त्याच्यावरती पाणी सोडणार बघ गोल फिरवणार गोल फिरवताना काय बोलायचं असत काय नाही बोलायचं पबजी 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 नाही बोलायचं रांगोली छान काढली ना सेजलनी काढली ही जी काढली हे सर्व मकर आहे ना देवाचं हे पण तिने तयार केलंय सगळं छान बनवलं ना रेडी पण छान केलं एकदम आणि अश्मित थोडी मदत केली नाही झालं हा ती पलती गाडी आहे थांबत नाही देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः तस्मे श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महा पुण्यराशी तया आठविता महा पुण्यराशी नमस्कार माझा श्री गजाननासी नमस्कार माझा श्री गजाननासी कुंडलिका वरदे गणपती बाप्पा तुझा विजय
Thank you.